आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. डुप्लिकेट चावीच्या मदतीने दुचाकी चोरणाऱ्या टोळीला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन चोरांचा समावेश आहे. उल्हासनगर कॅम्प 2 मधील खेमानी परिसरात विनय कुमार यादव यांनी 30 ऑक्टोबर रोजी आपली दुचाकी पार्क केली होती. काही मिनिटात ते परत आल्यानंतर त्यांची दुचाकी काही तरुण बनावट चावीच्या मदतीने सुरू करताना दिसले. त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र दादागिरी करत त्यातील एकाने जवळ असलेल्या चाकूने त्याच्यावर सपासप वार करून दुचाकी घेऊन ते पसार झाले. या संदर्भात विनय कुमार यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने त्याचा तपास सुरू केला. या दरम्यान कामगार हॉस्पिटलजवळ एक दुचाकीवर एक तरुण संशयास्पद हालचाली करत असताना दिसला. त्याला ताब्यात घेतले असता त्यानेही दुचाकी चोरीची कबुली दिली आणि यात दोन साथीदारांची नावे सांगितली. श्री विनय कुमार यादव हे खेमानेल राहणार आहेत. त्यांच्या मालकीची मोटरसायकल आहे MH05BK4085 CBZ मोटरसायकल आहे. ही मोनिका पार्क खेमानीच्या आजूबाजूला परिसरात मोनिका पार्क म्हणून बिल्डिंग आहे, ठिकाणी पार्क केली होती. ती त्यानंतर थोड्या वेळाने ते म्हणजे 8 वाजता दरम्यान त्यांच्या बहिणीला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी आले असता त्या ठिकाणी 3 इसम त्यांची मोटरसायकल घेऊन जाताना दिसून आले. म्हणून त्यांना त्यांनी विरोध केला तर त्याला त्यांनी चाकू काढला आणि त्याला मारहाण केली आणि ते मोटरसायकल घेऊन गेले. सदरजी त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, त्याप्रमाणे त्यांचा गुन्हा दाखल केला रॉबरीचा 394 प्रमाणे. आणि DB पथकाने पोलीस निरीक्षक चौधरी, त्यांचं DB पथक व पण उल्हासनगर पोलिसांचे वरिष्ठ पोलीस कदम साहेब यांच्या मार्गदर्शनात त्यांनी सदर गाडी व 3 आरोपी अटक केले. त्यामध्ये एक लाला रियाज मोहम्मद मनियार म्हणून 18 वर्षाचा आहे. 2 विधी संघर्ष बालक आहेत, मग ते बिलो 18 इयर्स आहेत. त्यांना ताब्यात घेतण्यात आले, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आत्तापर्यंत 7 ॲक्टिवा व 3 मोटरसायकल अशा चोरी केलेल्या त्या असा 3.5-4 लाखाचा माल रिकवर केलेला आहे. लाला रियाज याला गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. बाकी त्या गाड्या मोटरसायकल कुठून आणलेल्या आहेत, त्या कुठून चोरी केलेल्या आहेत, त्या पोलिसांच्या दाखल गुन्ह्याची माहिती घेऊन त्याबाबत त्यांना संबंधित हँडओव्हर करण्यात येईल. अधिक तपास करीत आहे. विधी संघर्ष बालकांना आम्ही भिवंडी इथं रिमांड होममध्ये जमा करणार आहोत. मुलं हे ह्या ठिकाणी मौज मजा करण्यासाठी गाडी फिरून जो पण गाडीत पेट्रोल आहे तो पण ते फिरून तिनंतर गाड्या सोडून देत होते. ते या उद्देशाने ते करत होते. ह्या आरोपीवर एका आरोपीवर पार्श्वभूमी नाही, यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी नाही आहे. दरम्यान इतर दोघांना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली असून या टोळीकडून ठाणे जिल्ह्यातील विविध भागात चोरलेल्या 10 दुचाकी जप्त केल्या. यात एका आरोपीला अटक करून इतर 2 अल्पवयीन आरोपींना बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या टोळीने आणखी किती दुचाकी चोरी केल्या आहेत याचा देखील पोलीस तपास करत आहेत. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.